हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, हळूहळू या ठिकाणी सर्व प्रकारचे ॲडमिशन प्रोसेस सुरू होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. मित्रांनो, आज डायरेक्ट 5 इयर LLB आणि BA BEd आणि BSc BEd रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये याविषयीची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, 5 इयर LLBचं जे आहे ॲडमिशन प्रोसेस ती सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी BA BEd आणि BSc BEdची सुद्धा ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5 इयर LLBचं जे शेड्यूल आहे, संपूर्ण शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला या संदर्भामध्ये फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे याचा व्हिडिओ पाहिजे असेल, नक्की स्टेप बाय स्टेप पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा याचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की हवा असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी नक्की याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत आपण या ठिकाणी जो ॲडमिशन शेड्यूल आहे तो शेड्यूल आपण संपूर्ण या ठिकाणी बघूयात. आणि नंतरच या ठिकाणी जर तुमचे जर कमेंट भरपूर आल्या तर व्हिडिओ कशा पद्धतीनं म्हणजे फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे तर आपण नक्की व्हिडिओसुद्धा यावरती बनवूयात. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याची जी डेट आहे ती 8 तारखेपासून, म्हणजे आज या ठिकाणी सुरू झाली आहेत, 8 तारखेपासून 13 तारखेपर्यंत, 13 जुलै 2024 या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची डेट दिलेली आहे CAP Round 1साठीची. त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर NRI साठी सुद्धा या ठिकाणी 8 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत या ठिकाणी डेट देण्यात आली आहे. त्यानंतर ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स, म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्याची ई व्हेरिफिकेशन होण्यासाठी 8 ते 14 जुलै 2024 ही आपल्याला डेट देण्यात आलेली आहे. आणि NRI साठी 8 ते 26 ही डेट देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट, या ठिकाणी तुमची जी अल्फाबेटिकली जी राऊंडसाठी फर्स्ट राऊंडसाठीची जी लिस्ट आहे ती 15/7/2024 लागणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव येणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यामध्ये फॉर्म फिलअप करण्यामध्ये मिस्टेक झाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रेव्हियन्स सेंड करण्यासाठी 15 ते 17 तारीख या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर फर्स्ट CAP Round 1, या ठिकाणी जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती 19 जुलै 2024 इव्हनिंगला, म्हणजे संध्याकाळी 5 वाजेच्यानंतर या ठिकाणी लागेल. तर सध्याच्याला फर्स्ट राऊंडसाठीचाच या ठिकाणी शेड्यूल प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बाकी फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे याचा व्हिडिओ तुम्ही जर कमेंट सेक्शनमध्ये याच्या संदर्भामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी BA BEdची सुद्धा जी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे तर त्याचा सुद्धा शेड्यूल आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी शेड्यूल तुम्ही बघा की या ठिकाणी सेम CAP Round जो LLB 5 इयरचा CAP Round होता त्या पद्धतीनंच सेम शेड्यूल आहे. यामध्ये 8 ते 11 पर्यंत फॉर्म फिलअप करायचे, त्यासाठी 8 ते 24 पर्यंत फॉर्म फिलअप करायचे. त्यानंतर स्क्रुटिनी 8 ते 11 पर्यंत होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी NRI साठीची जी स्क्रुटिनी आहे ही स्क्रुटिनी ती 8 ते 24 तारखेपर्यंत होणार आहे. फर्स्ट राऊंडसाठीची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे अल्फाबेटिकली ती 7-12 तारखेला लागेल. आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी जे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये नाव येणार नसतील किंवा त्यांचे काही फॉर्म भरण्यामध्ये मिस्टेक झाले असतील त्यांच्यासाठी 12 ते 13 तारखेपर्यंत ग्रेव्हियन सेट करायचं आहे. त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 15 तारखेला इव्हनिंगला लागणार आहे. तर सेम शेड्यूल आहे जवळजवळ 5 इयर LLBचा आणि BA BEd BSc BEdचा. सो या ठिकाणी जर तुम्हाला दोन्हीसाठीचे जर डेमो व्हिडिओ हवे असतील की फॉर्म कशा पद्धतीनं भरता येतील त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर नक्की मी तुम्ही कमेंट सेक्शन तुम्हाला सांगा, नक्की मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. बाकी राहिला प्रश्न BA BTECचा आणि B Pharmacyचा, याच्या रिलेटेडसुद्धा मी ऑलरेडी चॅनलवरती आपल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे की ॲक्च्युअल फॉर्म कधीपासून फिलअप करतील त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच वरती आय बटनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.